काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता बोलतात, पाहूयात। जी घटना झाली त्या घटनेमध्ये ज्या दोन मुलांनी औरंगजेबाची डीपी ठेवलेली होती त्याच्यामध्ये मुस्लिम समाजानी त्याचा विरोध केला आणि त्याच्या त्या दोन मुलांवर कारवाई करण्याच्या बाबतची भूमिका पण मुस्लिम समाजाने घेतली। पोलिसांनी त्यांना त्यांच्यावर कारवाई पण केली, अरेस्ट पण केलं, पण तथाकथित काही संघटना ज्या महाराष्ट्रात आहेत त्या सातत्यानं राज्यामध्ये एखादी घटना अशी झाली की तिला पुन्हा आग टाकण्याचा एक प्रयत्न, त्याच्यात मात्र तेल ओतण्याचं, पेट्रोल टाकण्याचं काम केलं जातं। आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी खपवून घेणार नाही, तर कोणाचं खपवून घेणार नाही? राज्यामध्ये ज्या सातत्यानं धार्मिक आणि जातीय तणाव थांबवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकार हे मुद्दामून करते आहे का? काय अपेक्षित आहे या सरकारला? माननीय सुप्रीम कोर्टानी या सरकारला नपुसक म्हटलेलं आहे। काय महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं नपुसक सरकार जे जातीय तेल आणि धर्मीय तेल निर्माण करून महाराष्ट्राची शाहू फुले आंबेडकर विचाराची बदनामी करायला निघालाय का? हा सवाल काँग्रेसच्या वतीनं आम्ही यांना करतोय। यांना सत्ता चालवता येत नसेल, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नसेल, त्या सरकारनं तातडीनं पाया उतार व्हावं आणि या पद्धतीचा महाराष्ट्राची बदनामी आम्ही कधी खपवून घेणार नाही। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं जातीय तणाव आणि धार्मिक तेढ निर्माण करून हे सरकार मुद्दामून या राज्याची बदनामी करण्याचं पाप करते आहे आणि हे आम्ही आरोप नाही करतो, ही वस्तुस्थिती आहे। सरकारला आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना आम्ही जाऊन सांगितलं तरी हे सरकार मुद्दामून या पद्धतीच्या घटना करत असेल आणि तथाकथित काही संघटना या पद्धतीचा मुद्दामून राज्यामध्ये हे विष ओकण्याचं काम करत असेल हे कधी खपवून घेणार नाही, ही भूमिका आमची आहे। त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा, सरकारच्या जवळ हाकेवर सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये चरणी रोडला, त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये जाऊन त्या मुलीवर बलात्कार करणं आणि त्याच्यानंतर त्या मुलाने चरणी रोडवर जाऊन आत्महत्या करणं, हे काय चाललं या महाराष्ट्रामध्ये? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।